आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी रोहिणी कवानखडे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. उल्हासनगर महापालिकेचे पॅनेल 20 शिवसेना नगरसेवक विकास पाटील यांच्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास पाटील यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू आहेत. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात मोडणाऱ्या जुन्या अंबरनाथ गावात शिवसेनेचे अंबरनाथ उपशहर प्रमुख परशुराम पाटील राहतात. कस आणि लहान मुलगा आकाश हे दोघेही नगरसेवक आहेत. विकास हा रविवारी त्याच्या मित्रांबरोबर काकोळे गावातील GIP धरणावर फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी त्याच्यावर शिवसेनेचे पदाधिकारी असलेले गणेश पाटील, शाखाप्रमुख जितू साळुंके यांच्यासह असलेल्या टोळक्याने धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला. मी JP टँकवर फिरण्यासाठी जात असताना गणेश चिंतामण पाटील यांनी आहे ना डायरेक्ट माझ्या वार केली. तर येता येता माझ्या मी चालत जाताना माझ्या गाडीकर असताना माझ्या डायरेक्ट वार केले त्यांनी. ते दोन वार माझी हातावर घेतले, एक मानेवर मारता मारता मी कानेवर लागलं एक. मग मी गाडीत डायरेक्ट बसून मग गाडी स्टार्ट करून चाललो होतो. तर ते 7-10-15 जोडीदार त्यांनी डायरेक्ट गाडीवर माझ्या दगडफेक केली, गाडीची पूर्ण नुकसान केली. मी सीधा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहिण्यासाठी, पण त्यांनी असं रिपोर्ट लिहिलं आहे काय त्याच्यामध्ये मला न्याय मिळणार नाही. पण हल्ला कशामुळे झाला? हल्ला काय माहीत नाही म्हणजे काय कारणामुळे झालं आहे. त्यांनी हल्ला केला आहे, मी काय नगरसेवक असणार काय नाही. असे हल्ले असे चालूच करतात, हे लोक करत राहतात. का पूर्वीच्या वादामुळे हा झाला असेल हल्ला आहे. ते जीव मारण्यासाठी ते लोक आले होते. पोलिसांनी काय रिपोर्ट दिला? तीनुसांनी काय आहे 324 रिपोर्ट दिला आहे. पण एवढे मर्डर होण्याकरता ते वा काय कसली वा तयारीत होते, तरी पण नॉर्मल रिपोर्ट दिला आहे पोलिसांनी. ओळखीत आहे का कोणी? गणेश चिंतामण पाटील ओळखीचा आहे, जितू साळुंके होते, बाकी ते 7-8 जोडीदार होते. ना त्यांची गाडी एक होती, त्यामध्ये सामान होते सर्व. ते तयार झाले आले. तुम्ही शिवसेनेचे नगरसेवक आणि ते लोकही नगर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत? हां, कायम शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. ते कसलं वाद होतं काय होतं कोणी त्यांना सांगितलं ते काही मला माहिती नाही. काय वाटतं कोणी कट रचला असेल का? हां, तो त्यांनाच माहिती आहे काय कट रचला आहे. पण काय पोलीस काय ध्यान देत नाही त्यांच्यामध्ये. या हल्ल्यात विकासच्या हातावर आणि कानावर जखमा झाल्या असून हल्लेखोरांनी गाडीची तोडफोड केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गणेश पाटील याला अटक देखील केली आहे. हा सर्व प्रकार राजकीय वैमनस्यातून झाला असल्याचा आरोप परशुराम पाटील यांनी केला आहे. यामध्ये राजकीय कोणाचा तरी हात आहे, पण मला पोलिसांवर विश्वास आहे. काय पोलीस स्टेशन त्याचा राजकीय कोणता हेतू आहे मारायचा, तेव्हा पोलीस तपास करीत आहे. मला पोलिसांवर विश्वास आहे. शिवाजीनगर पोलिसांच्या तपासाअंती ही घटना राजकीय, कौटुंबिक की मालमत्तेच्या वादातून झाली आहे हे समोर येईलच. सुनील आजगावकर सोबत शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.